देशात एकमेकात मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, पण आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा. काँग्रेसची भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये, लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला तिरंगा. 1948 नंतर प्रथमच एका काँग्रेस नेत्याकडून लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आला. श्रीनगरमध्ये पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा. अद्याप काश्मीर खोऱ्यात बॉम्बस्फोट टार्गेट किलिंगच्या घटना सुरूच, राहुल गांधींचा हल्लाबोल. माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांचं महाराष्ट्रातील राज्यपाल पदावर भाष्य. त्यांनी मला महाराष्ट्राचं पालक करावं, मी रुजू होईन, सुमित्रा महाजनांचं विधान. तुकोबांची पत्नी मारायची म्हणून ते संत झाले, वादग्रस्त धीरेंद्र बाबांचा संत तुकारामांवर कडक वक्तव्य. तर संतांविषयी चुकीची वक्तव्य नको, देहू संस्थानाकडून धीरेंद्र बाबांना आवाहन. तुकोबारांच्या पत्नीबद्दलचे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी, असा अपमान करणाऱ्यांची टाळकी दुरुस्त करावी लागतील, अमोल मिटकरींचा बागेश्वर महाराजांना इशारा. प्रजासत्ताक सोहळ्याच्या सांगतेला राजधानी दिल्लीत बीटिंग द रिट्रीट, लष्करी बँडनं प्रेक्षकांना केलं मंत्रमुग्ध. नाशिकमधल्या सातपूर परिसरातल्या राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, वडील आणि दोन मुलांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. भिवंडीत काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानाला सुरुवात, भिवंडी तालुक्यात 2 महिने अभियान चालणार. उल्हासनगरमध्ये एनव्हीएसआय जिल्हा संघटक मनोज शेलारांना जीवे मारण्याची धमकी, केनियन फेसबुक युजरची धमकी, शेलारांची पोलिसांकडे तक्रार. पंतप्रधान मोदींकडून मन की बातमधून अलिबागच्या शर्मिला ओसवाल यांचं कौतुक, कोयनाडच्या रहिवासी शर्मिला ओसवालांचं 20 वर्षांपासून ज्वारी बाजरी आणि नाचणी पिकावर मोठं काम. पुण्यात चायनीज दुकानात चोरट्याचा डल्ला, 7 ते 8 हजारांची रोकड लंपास, विश्रांगावास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. महात्मा गांधींच्या 75व्या पुण्यतिथीनिमित्त द महात्मा ऑन सेल्युलॉइड अ सिनेमॅटिक बायोग्राफी वाचकांच्या भेटीला. भिवंडीतील सोनाळे ग्रामपंचायतीच्या क्रीडांगणावर आगरी महोत्सवाची धूम, महोत्सवात खवय्यांची झुंबड. वसईत व्हॉट्सअपवर लैंगिक स्वैराचाराचे आरोप केल्यानं 21 वर्षीय मुलीची आत्महत्या, वडिलांच्या तक्रारीनंतर 2 मित्रांना अटक. डोंबिवलीतल्या ठाकुर्लीत खाडी किनारी असलेल्या झाडाझुडपात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोघे गजाड, भर दिवसा पोलीस असल्याचा धाक दाखवत विद्यार्थिनीवर केला होता अत्याचार. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता. वाशिममध्ये चिमुकलीकडून बोबड्या भाषेत बेटी बचाओ बेटी पढाओची जनजागृती, आदिवासी भागातल्या चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल. पठाण सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धून, सिनेमाला मिळत असलेल्या यशानंतर शाहरुखच्या चाहत्यांची मन्नतच्या बाहेर गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.